मुख्यमंत्री साहब प्यमा पेटाना चला कुटे बुड़वाना रे उप मुख्यमंत्री मरा कसा होता ना सगला बजा मायर टाकून गेला ना चला मला काल चंद सोनाई ना आता मग मी काय करू रे आता चला स्वत घालू ना मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी घाटापिंपरी येथे राज्य शासनाचा दशक्रिया विधी संपन्न. आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं गेली 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. जालना येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज जवळपास 12 दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता या नाकर्ते सरकारचा दशक्रिया विधी करून टाकला. हे सरकार कुठपर्यंत आमचा अंत पाहणार आहे. आमच्या एक मराठा बांधवानं या आरक्षणासाठी जीव गमावलाय. तरीही गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला जाग येत नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा पवित्रा उपोषणकर्ते पत्रकार अंकुश चव्हाणसह ग्रामस्थांनी घेतलाय. त्याचबरोबर उपोषणकर्त्यांना आमदार बाळासाहेब आजबे यांनी भेट दिली. यावेळी अंकुश तळेकर म्हणाले की हे राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. लवकर या सरकारनं आरक्षण द्यावं नसता यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया तळेकर यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे. पत्रकार अंकुश तळेकर, पोपट तळेकर, दत्ता नरवडे, बाबासाहेब गुंड, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके, भरत तळेकर, दीपक कुटे, तुषार मुळीक, अशोक तळेकर, सुरेश तळेकर, रंगनाथ झांजे, संतोष मस्के, प्रल्हाद शिंदे, अण्णासाहेब गुंजाळ, नवनाथ तांदळेसह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. तेज वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अमोल घोडके, घाटपिंपरी, आष्टी. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. जय जिजाऊ, जय शिवाय, जय जिजाऊ, जय शिवाय. अरे या सरकारवर पाय, या सरकारचं करायचं काय? काही मुंडकावर पाय. जिजाऊ, जय शिवाय. अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवाय. आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. त्यामध्ये जास्ती तालुक्यातील घाटापिंपरी या ठिकाणी पत्रकार अंकुश तळेकर व त्यांचे सर्व साथीदार सकल मराठा बांधव या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. गेल्या 2 दिवसापूर्वी कालच त्यांनी या राज्य सरकारचा नाकर्ते सरकारचा त्यांनी अंत्यविधी केला आणि आज त्यांनी दशक्रियाविधी केलेला आहे. आपल्या सोबत आहे काय समज आहे? आज आपण दशक्रियाविधी केला सरकार गेल्या 5 दिवसापासून आम्ही या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषणाला बसलो आहोत. या उपोषणासाठी घाटा पिंपरी आणि पंचकृषीतील ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही उपोषणाच्या 3रा दिवशी या ठिकाणी हनुमान मंदिरात हनुमान चालीसा करून आणि महाआरती करून सरकारचा या ठिकाणी निषेध नोंदवला. त्यानंतर रविवारी सरकारची अंत्ययात्रा काढली, जेणेकरून सरकारला अंत्ययात्रा काढल्यानंतर तरी थोडं काही वाटावा आणि त्यांनी आरक्षण द्यावा या हेतूने अंत्ययात्रा काढली. अंत्ययात्रा काढल्याच्या नंतर दशक्रियाविधी करणं सुद्धा क्रमप्राप्त असतं, म्हणजे अंत्यविधी केल्यावर दशक्रियाविधी करावा लागतो. तोही आज या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन संपन्न केलेला आहे. आमची मूळ मागणी एवढीच आहे की मराठा समाज हा गोर गरीब आणि अतिशय जमिनी हे सगळं कमी झालेलं आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाल्यामुळं त्या समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी जी अण्णासाहेब पाटील सुरगे यांच्यापासून जी मागणी चालू आहे. याच तागाईत मनोज जरांगे पाटील जे जालन्याला उपोषणाला बसले त्यांच्या माध्यमातून शासनापर्यंत या ठिकाणी सर्व गावात सुद्धा त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणी गावागावात वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली जातील. त्याच पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आम्ही सुद्धा गेल्या 5 दिवसापासून आमरण उपोषण चालू करून या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे.
आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचे वेगवेगळ्या स्वरूपाचे हे असे आंदोलन चालूच राहणार आहेत. सरकारने ताबडतोब या आंदोलनाची दखल घेऊन मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावं. हे आज आमदार बाळासाहेब आजबे यांनी आपली भेट घेतली, काही चर्चा ते आमदार बाळासाहेब आजबे काका या ठिकाणी भेटले. त्यांनी सांगितले की उद्या बैठक आहे मुंबईला सर्वपक्षीय, त्या ठिकाणी समाजाचा जो प्रश्न आहे तो आम्ही त्या ठिकाणी सर्वपक्षीय बैठकीत एक आमदार म्हणून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडू आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न. आपण काय सांगणार? मी मनोज रंगनला जरंगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही अंकुश तळेकर पत्रकार आणि मी पोपटनावना तळेकर दुकानदार आम्ही आज माझं दुकान बंद करून मी 5 दिवस झालं आमरून उपोषण करतोय मराठा आरक्षण मिळण्यासाठी. सरकारला आमची एवढीच कळकळीची विनंती आहे की बा आम्हाला आमच्या हक्काचं, आम्हाला दुसऱ्याचं कोणाचंच नको, आम्हाला आमचं जेवढं आहे हक्काचं आम्हाला तेवढंच आरक्षण द्या अशी मी सरकारला हात जोडून कळकळीची विनंती करतो की बा आम्हाला आज आम्ही आज 5 दिवस झालं अन्नाचा पोटात कण नाही. आज माझी आई घरी आहे, तिने पण अन्न सोडून दिलं आहे, आज 5 दिवस झाले ती पण घरी जेवत नाही. तर माझी सरकारला एवढीच कळकळीची विनंती आहे की वो आरक्षण सरसकट कोण बी आरक्षण द्यावं आम्हाला. एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की आज घाटापिंपरी या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे. आज राज्य शासनाचा त्यांनी दशक्रिया विधीही उरकून टाकलेला आहे आणि यांची एकच मागणी आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण सोडणार नाही असा पवित्रा या ठिकाणी पत्रकार अंकुश तळेकर त्यांचे सर्व साथीदार व गावातील सकल मराठा बांधवांनी या ठिकाणी घेतलेला आहे. कॅमेरामन अमोल गोडकेसह संदीप जाधव, केज वाता न्यूज, घाटापिंपरी, आष्टी.